चांगला झूम कमी करू दे. इथून जाण्यासाठी आम्हाला खूप अडचणी होत्या. या अडचणी लक्षात घेता आम्ही लोकसहभागातून हे तात्पुरत्या स्वरूपात जसं इथं काम केलं होतं ढोले टाकून, परंतु हा जलप्रलय एवढा मोठा आहे की या जलप्रलयाने हे ढोले आमचे वाहून गेले आणि आमच्या जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि इकडे जाण्याचे जे प्रश्न आहेत ते जुन्या जुनेच राहिले. म्हणून शासनादरबारी आमची या समस्त तेजापूर ग्रामवासींची अशी विनंती आहे की त्यांनी या प्रश्नाकडे थोडं लक्ष देऊन जे शेतकऱ्याचा जो आत्ताचा प्रश्न आहे शेतामध्ये जाण्याचा, बैले घेऊन जाण्याचा, त्यांना माल नेण्याचा आणि इकडे चंद्रपूर जाण्याचा जो मार्ग आहे हा आमचा कायमचा तुटला आहे. म्हणून शासनाला आमची हात जोडून विनंती आहे. एक छोटासा नाला होता परंतु याला नदीसारखा पूल आलेला आहे आणि या नाल्याच्या पलीकडे तेजापूरवासियांच्या शेती आहे आणि आता शेतीचा हंगाम चालू आहे. त्या हंगामात खत देणे, निंदण यासारखे अनेक कामं आहेत, परंतु या पुरामुळे तिथं एकही शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही. तिथे तात्पुरता पूल बांधण्यात आला होता परंतु तो काही कामी आला नाही, तो पूल सुद्धा खचलेला आहे. म्हणून अशा या शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना तर जावंच लागेल, नाहीतर त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्नही ते उपस्थित होत आहे. म्हणून सर्व शेतकरी वर्ग तेजापूरवासियांची आमची नम्र अशी विनंती आहे की तात्काळ या पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा समोर भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना एक मार्ग निर्माण करण्यासाठी ते